येत आहेत, मेडल घेऊन येत आहेत, त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. असं बिलकुल नाहीये, असं बिलकुल नाहीये. हे बघा, असं बिलकुलही नाहीये की कुठेही बिकट परिस्थिती. आज तुम्ही बघू शकता की भारत सरकार पूर्ण जेवढेही खेळाडू 117 आपल्या देशाचं तिथे नेतृत्व करत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था भारत सरकारकडनं त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे. वाटलेस तर तुम्ही जेवढेही खेळाडू तिकडे गेलेले आहे किंवा ते जे आता ज्यांच्या मॅचेस झालेल्या आहेत ते भारतात परत येत आहे, तर त्यांच्याकडनं पण तुम्ही माहिती घेऊ शकता. आम्ही सुद्धा व्यक्तिगत त्यांच्या भेटी घेतोय, कुठेही कमतरता नाहीये. सगळे अधिकारी आम्ही सुद्धा नेहमी त्यांच्या संपर्कात असतो आणि भारत सरकार आपल्या सगळ्या खेळाडूंसाठी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी आहे. सगळ्या व्यवस्था त्यांच्यासाठी उभ्या केलेल्या आहे. म्हणून ही जी माहिती तुमच्याकडे अत्यंत चुकीची माहिती आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. तयारी आहे, मात्र अजूनपर्यंत त्यांचा पक्ष प्रवेश होत नाही. भाजपला नको आहे का नातं भाऊ पडते असं म्हणणार आहे? असं नाहीये. आपण बघितलं असेल की मागच्या म्हणजे झालेल्या लोकसभेमध्ये पण नाथाभाऊंचा माझ्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग होता आणि नक्कीच आता पक्ष श्रेष्ठ ठरवतील. स्वतः नाथाभाऊ या गोष्टीवर निर्णय आपल्या सगळ्यांसमोर मांडतीलच. काय केंद्र सरकारकडनं काहीतरी मदत मिळावी? हे बघा, केंद्राकडनं मदत नक्कीच, राज्य सरकारकडनं प्रस्ताव आल्यानंतर केंद्र सरकार याच्यामध्ये मदत जाहीर करेलच. कारण की याच्या आधी पण आपण बघितलं असेल की जेव्हा जेव्हा राज्याला गरज पडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये नेहमी राज्य केंद्र सरकारने याच्यामध्ये सहकार्य केलेलंच आहे. तो आत्ताचा निर्णय नाही. आज आमचं टार्गेट आहे की विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा महायुतीच्या आमच्या निवडून आणायच्या आहेत आणि तो नंतरचा विषय तर पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय करतीलच. भाजपचे 288 मतदारसंघावरती निवडणूक लढण्यासाठी तयार आहे का? असं नाही आहे बघा, ते आता पुढे पक्षश्रेष्ठी ठरवतील. आतापर्यंत तरी जो काही निर्णय आमचा झालेला की महायुतीमध्ये सगळ्या या जागा लढवल्या जाणार आहे. पण प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या विधानसभेची तयारी जसं जेवढ्याही जागा आहे तिथे करून ठेवतोय. कारण की शेवटी तीच ताकद जो कोणी उमेदवार पक्षाकडनं दिला जाणार आहे महायुतीचा, त्याच्यासाठी ती ताकद वापरली जाणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.